पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनल वरती. क्लास 8 टॉपिक सेकंड, हेल्थ अँड डिसीजेस पार्ट 3. सो प्रीवियस सेक्शन मध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस यावरती अभ्यास करत होतो. सो टुडे वी विल डिस्कस नेक्स्ट नॉन इन्फेक्शियस डिसीज, दॅट इज हार्ट डिसीजेस. हार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ अवर बॉडी. It carry out blood purification, means it add oxygen to the blood and that oxygen can be carried to each and every cell of the body. So blood is, heart is very important organ. So efficiency of heart decreases due to it decreased blood supply. आता या केस मध्ये काय होतं पाहिजे, या रोगामध्ये इफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीजेस, हृदयाची जी कार्यक्षमता आहे ही कमी होते. कशामुळे? ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय, रक्त पुरवठा कमी होतो. अँड देअर बाय ऑक्सिजन न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल. सो ज्यावेळी ब्लड सप्लाय डिक्रीज होईल त्यावेळी ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा जो सप्लाय आहे हार्ट मसल्सना होणारा हाही कमी होतो. सो ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू द हार्ट मसल टू कॅरी आउट इट्स फंक्शन. नाउ व्हॉट हॅपन्स फर्दर, ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. सो याचा परिणाम असा होतो की हार्ट जे आहे याला जास्ती जास्त वर्क परफॉर्म करावं लागतं, जास्त काम करावं लागतं आणि यातून त्याच्यावरती स्ट्रेस निर्माण होतो, दबाव निर्माण होतो, दाब निर्माण होतो. जसं काही आपण आपल्या केसमध्ये पहा की एकदम 3 ते 4 कामं जर आपल्याला दिली किंवा जास्त कामं दिली तर आपल्याला पण स्ट्रेस येतो, आपण चिडचिड करतो. जस्ट लाईक धिस इथं या केसमध्ये हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट इट लीड्स टू द स्ट्रेस ऑन इट. धिस मे कॉज हार्ट अटॅक. आता याचा परिणाम असा होतो की यातून हार्ट अटॅक होणे येण्याची शक्यता जास्त असते, हृदयाचा धक्का येऊ शकतो, याला मराठीमध्ये म्हटलं जातं. सो इट मे लीड टू द हार्ट अटॅक अँड समवन हॅज हार्ट अटॅक देन इमिजिएटली कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. अशा केसमध्ये तो जो व्यक्ती आहे त्याला इमिजिएटली डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे, कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट, त्यावरती योग्य उपचार होणं गरजेचं आहे. सो वन शुड नॉट इग्नोर दीज सिमटम्स. तर या रोगाची काही लक्षणे इथे दिलेली आहेत. सिमटम्स, व्हॉट आर द सिमटम्स ऑफ दिस डिसीज? सो सिव्हिअर चेस्ट पेन, छातीमध्ये अतिशय वेदना होतात. सो देर इज अ सिव्हिअर चेस्ट पेन, पेन्स इन द शोल्डर, देन नेक अँड आर्म्स. सो दीज ऑर्गन्स ऑल्सो शोज पेन. अशा ऑर्गन्समध्ये पण पेन्स होतात, वेदना होतात. क्रॅम्प्स इन द हँड, क्रॅम्प्स म्हणजे याला मराठीमध्ये पेटके येणं असं म्हटलं जातं. तर हातामध्ये पण वेदना निर्माण होतात, थकवा, अतिशय थकवा आल्यामुळे ड्यू टू. देन अनइझीनेस अँड ट्रिमर्स. नाउ अनइझीनेस मीन्स या केसमध्ये आपल्याला अस्वस्थ वाटतं, फिलिंग ऑफ एनेक्झिटी अँड फिजिकल डिस्कम्फर्ट यामध्ये निर्माण होतो. ट्रिमर, ट्रिमर मीन्स हातपाय थरथरतात कंटिन्युअसली. देन दॅट इज अँड इनव्हॉलंटरी व्हायब्रेशन ऑफ ऑर्गन्स, बॉडी ऑर्गन्स, हातपाय आपोआप थरथरतात, व्हायब्रेशन्स त्यामध्ये निर्माण होतात, याला ट्रिमर असं म्हटलं जातं. देन रिजन ऑफ हार्ट अटॅक. आता याची कारणं काय आहेत पा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबेटीज, सो दीज आर सम कॉमन रिझन्स. देन हायपर टेन्शन, हायपर टेन्शन म्हणजे अतितणाव. देन ओबेसिटी, लठ्ठपणा, वजन अतिशय वाढल्यानंतर ही हार्ट अटॅक येण्याची शक्यता दाट असते. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइजची कमतरता, फिजिकल एक्झरसाइज करत नसेल तो व्यक्ती तर त्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. देन हेरिडिटी, हेरिडिटी मीन्स व्हॉट? सो अनुवंशिकता, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे जे रोग आहेत त्याला आपण हेरिडिटी डिसीजेस असं म्हणतो. सो वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन हार्ट अटॅक जाऊ शकतं, म्हणजे हार्ट अटॅक हा जो किंवा हार्ट डिसीजेस आहेत हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला होण्याची शक्यता असते. देन अँगर, मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव, अँगर, अतिशय रागराग केल्यानंतर, आणि एनेक्झिटी मीन्स अनप्लिझंटनेस, अस्वस्थ वाटणं किंवा अस्वस्थपणा जो आहे यातून हार्ट अटॅक येऊ शकतो. सो सम ऑफ द रिझन्स ऑफ हार्ट अटॅक आर डिस्कस्ड हियर. कॉमन एक्झाम्पल, कॉमन रिझन्स आर स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबेटीज. सो डायबेटीज वन डिसीज दॅट मे लीड टू द हार्ट डिसीज ऑल्सो. देन हायपर टेन्शन, सो वी टेक मोर टेन्शन ऑफ एनी वर्क ऑर एनिथिंग एल्स. देन ओबेसिटी, फॅटीनेस, लठ्ठपणा वाढतो, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. देन हेरिडिटी,
सो इट दिस डिसीज कैन ट्रांसमिट फ्रॉम वन जनरेशन टू द अदर जनरेशन. मेंटल स्ट्रेस, एंगर एंड एनेक्सिटी. एनेक्सिटी मीन्स अनप्लीजेंटनेस और वरी ऑफ समथिंग. देन लेट अस सी दिस डायग्राम हियर. सो व्हाट आर द ट्रीटमेंट्स अवेलेबल फॉर हार्ट अटैक. सो हार्ट अटैकच्या केसमध्ये नेमके कोणते ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. सो वी हॅव एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, देन इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स अँड हार्ट ट्रान्सपोर्ट. सो एंजिओप्लास्टी या प्रकारामध्ये काय केलं जातं की स्टेंट इन्स्टॉल केल्या जातात ज्या ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत रक्तवाहिन्यांमध्ये, तिथं स्प्रिंग किंवा स्टेंट म्हणतात त्याला, त्या तिथं बसवल्या जातात. बायपासमध्ये जो रक्तवाहिनीचा भाग जिथे ब्लॉकेज आहे तो रिप्लेस केला जातो. ओपन हार्ट सर्जरी त्याच प्रकारे असते. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर आणि हार्ट ट्रान्सप्लांट हे पण काही उपाय आहेत की ज्याचा हार्ट डिसीजेसमध्ये वापर केला जातो. सो हिअर वन इन्फॉर्मेशन इज ऑल्सो गिवन. वॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीजेस. तर प्रथम उपचार जर हार्ट डिसीजेसच्या केसमध्ये अचानक हार्ट अटॅक आला तर यावरती काय करायचं सुरुवातीला. सो फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. सो वी हॅव टू कॉल फॉर ॲम्ब्युलन्स इमिजिएटली. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट. पेशंट हा शुद्धीमध्ये आहे का, कॉन्शियस आहे का पाहायचं. बाय शेकिंग द शोल्डर, कीप द पेशंट लाईंग ऑन बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस अँड परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. हे महत्वाची माहिती दिलेली आहे. जो पेशंट आहे त्याला पाठीवरती असं झोपवायचं हार्ड सरफेसवरती आणि त्याच्या छातीवरती कॉम्प्रेशन म्हणजे छातीवरती दबाव उत्पन्न करायचा कमी जास्त. तर याला एक नाव दिलं जातं, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLS. इन धीस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलीस्ट 30 टाइम्स टू द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट्स. सो या केसमध्ये काय केलं जातं, थोरॅक्स मीन्स छातीची जी हाडं आहेत किंवा छातीवरती कंटिन्युअसली 30 वेळा 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट्स दिले जातात, म्हणजे दबाव उत्पन्न, दबाव निर्माण केला जातो. सो धीस इन्फॉर्मेशन इज ऑल्सो गिवन. यू कॅन चेक धीस कंडिशन इन ऑन इंटरनेट ऑल्सो. यू कॅन फाइंड सम ऑफ द व्हिडिओज ऑल्सो रिलेटेड टू धीस. सो दीज आर द फर्स्ट एड्स फॉर हार्ट डिसीजेस. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँड पॅरेंट्स टेकिंग डिकोकेशन? डिस्कस अबाउट इट विथ देम. एक क्वेश्चन विचारले तर हे एक प्रकारचं मेडिसिन आहे की जे पाण्यामधून, उकळत्या पाण्यामधून घेतलं जातं. तर तुम्ही विचारू शकता, कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँड पॅरेंट्स अबाउट यूज ऑफ एलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक ॲज मेडिसिन. सो हे जे काही घरगुती उपाय आहेत याबद्दल आपण आपल्या ग्रँड पॅरेंट्सकडून याची माहिती घेऊ शकतो. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट मेथड्स ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग अँड ॲलोपॅथी अँड युनानी एटसेट्रा. सो उपचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत, सो वी हॅव नियर लॉट्स ऑफ मेथड्स लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ॲलोपॅथी अँड युनानी. सो ह्या ट्रीटमेंटच्या काही मेथड्स आहेत, याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो इंटरनेटवरती. सो दॅट इज अबाउट हार्ट डिसीजेस. सो आपण इथं एक्झॅक्ट रिझन काय आहे हार्ट डिसीजचं, मग यातून जे सिम्टम्स निर्माण होतात याची कारणं काय ते पाहिले, याच्यावरती जे उपचार आहेत हे पण आपण ह्या इमेजमध्ये, ह्या डायग्राममध्ये पाहिलेले आहेत. देन फर्स्ट एड्स ऑल्सो वी हॅव डिस्कस्ड हियर. आता आणखी एक माहिती इथं दिली आहे, इच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. कोणताही डिसीज असून दे त्याच्यामागं काहीतर ठराविक सायंटिफिक रिझन आहे. डिसीज डू नॉट ऑकर ड्यू टू डिव्हाइन कर्स ऑर हेटिंग बाय एनी वन. सो धिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या व्यक्तीला जो रोग झालाय हा कोणाच्याही शाप किंवा कोणाच्याही डिव्हाइन कर्स मीन्स वॉट. तर आपल्या समाजामध्ये काही चुकीच्या समजुती आहेत, करणी करणं किंवा जादूटोणा करणं, तर अशा गोष्टीमुळे किंवा तिरस्कारामुळे रोग होतात हे चुकीचं आहे आपलं जे समाजामध्ये जे मत आहे ते. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट अँड नॉट बाय चँटिंग मंत्राज अँड परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स.
सो डिसीजेस जर आपल्याला क्युअर करायचे असतील, बरे करायचे असतील, तर त्यासाठी योग्य मेडिकल ट्रीटमेंट, प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट गरजेची आहे. याच्यासाठी कोणताही मंत्र किंवा मॅजिक ट्रिक मधून आपण डिसीजेस बरे करू शकत नाही. सो फक्त आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की डिसीजेस आर ऑकर्स ड्यू टू द स्पेसिफिक रिझन्स अँड वी हॅव टू टेक प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट टू क्युअर सच डिसीज. वी डोंट गो टू एनी पर्टिक्युलर पर्सन हू कॅन यूज सम मंत्राज अँड परफॉर्म मॅजिक ट्रिक्स टू क्युअर दॅट डिसीज. सो हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट, मिस यूज ऑफ मेडिसिन्स. ठीक आहे, तर आपण रोग बरे करण्यासाठी मेडिसिन्स औषध उपचार करतो, पण अलीकडच्या काळामध्ये मेडिसिन्स जे आहेत याचा अतिशय गैरवापर सुरू झालेला आहे. याबद्दल इथं माहिती आपण घेणार आहोत आणि यातून आपणही अशा गोष्टी टाळू शकतो. समटाइम्स सम पीपल टेक मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर अँड ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट आवर बॉडी. सो जनरली काय होतं, जर आपल्याला काही त्रास होऊ लागला तर आपण डायरेक्ट फार्मासिस्टकडे जातो आणि पर्टिक्युलर प्रिस्क्रिप्शन नसल्या तरी एक पर्टिक्युलर असं असं होतं आणि या टॅबलेट्स द्या असं म्हणतो. पण अशा केसमध्ये ओव्हरडोस ऑफ मेडिसिन, पण आपल्याला नेमका तो डोस किती घ्यायचा आहे, किती प्रमाणात घ्यायचा आहे, कधी घ्यायचं आहे हे माहिती नसल्यामुळं जर ओव्हरडोस जर घेतला गेला तर याचा शरीरावरती आपल्या दुष्परिणाम होणे शक्यता असते. सो इट मे लीड टू द ऍडव्हर्स इफेक्ट ऑन आवर बॉडी इफ वी टेक मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स, फॉर एक्झाम्पल ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सिटरी सिस्टीम, लिव्हर. सो एक उदाहरण दिले पा, जर आपण पेन किलर्स वेदनाशामक ज्या वय आहेत हे जास्त प्रमाणात जर घेतल्या, ठराविक जेवढा प्रमाण घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या, तर याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीम, एक्सिटरी सिस्टीम आणि लिव्हरवरती, या ऑर्गन्सवरती आणि या ऑर्गन सिस्टीमवरती होतो. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉसिया, स्टमक एच, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन द टंग. सो अँटीबायोटिक्सचा जर डोस आपण जास्त प्रमाणात जर घेतला तर नॉसिया, मळमळतं, स्टमक ॲच, पोटामध्ये दुखतं, डिसेंट्री, रॅश, शरीरावर चट्टे निर्माण होतात, व्हाईट पॅचेस ऑन द टंग, जिभेवरती पांढऱ्या रंगाचे पॅचेस निर्माण होतात. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड कॉस्टली मेडिसिन्स, इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस, विच वन? सो ते आपल्याला उत्तर येत्या पॅराग्राफमध्ये मिळते, नेक्स्ट पॅराग्राफमध्ये. सो जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स, दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. सो हे जे मेडिसिन्स आहेत यावरती कोणत्याही प्रकारचं पेटंट नसतं, त्यामुळे हे जे औषधं आहेत हे मेडिसिन्स याची कॉस्ट कमी असते. दीज मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. सो व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन, जे ब्रँडेड मेडिसिन्स आहेत याच क्वालिटीचे हे मेडिसिन्स आहेत. फक्त फरक एवढाच आहे की या मेडिसिनवरती कोणत्याही प्रकारचा पेटंट किंवा कायदे लागू नसतात, की ज्यामुळे हे मेडिसिन्स आपल्याला कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. सो काय म्हणलंय पा, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे या मेडिसिनची ही अतिशय कमी असते. कसं का, याचं कारण काय, फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ऑन देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. तर हा जो मेडिसिन निर्माण केला त्याचं जे संशोधन झालंय त्याच्यासाठी कमी खर्च झालेला असतो, कारण ऑलरेडी ते मेडिसिन्सचा जो फॉर्म्युला आहे त्याची निर्माण करण्याची पद्धत जी आहे ती अवेलेबल असते आणि त्यामुळे त्याला कुठलाही खर्च करावा लागत नाही किंवा कोणालाही याचे पैसे द्यावे लागत नाहीत. असे मेडिसिन्स निर्माण करत असताना पर्टिक्युलर कंपनीसाठी पैसे देणे किंवा त्यांचे पर्सेंटेज देणे अशा काही गोष्टी यामध्ये राहत नाहीत आणि त्यामुळे ही जी औषधं आहेत ही आपल्याला कमी खर्चात उपलब्ध होतात, की ज्याला आपण जेनेरिक मेडिसिन असं म्हणतो. सो जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो कॉल्ड जनरल मेडिसिन्स, दे आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. सो वी डोंट हॅव टू पे एक्स्ट्रा फॉर सच मेडिसिन्स अँड देअर क्वालिटी इज ऑल्सो एक्झॅक्टली इक्वल टू द ब्रँडेड मेडिसिन्स अँड देअर कॉस्ट इज लो बिकॉज द एक्सपेन्सेस विच आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस सच मेडिसिन्स आर लो ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. म्हणजे याच्यावरती रिसर्च करण्याची गरज नसते, कारण ऑलरेडी ते मेडिसिन्स तयार करण्याची पद्धती उपलब्ध आहे. यू कॅन इझिली ऑप्टेन जेनेरिक मेडिसिन्स इन्फॉर्मेशन युझिंग मोबाईल ॲप्स लाईक हेल्थ कार्ड, जन समाधान,
सो तुम्हाला या मेडिसिन्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे ऍप्स यूज करू शकता ज्यावरती तुम्हाला या मेडिसिन्सची माहिती मिळेल. नाउ लाइफस्टाइल अँड डिसीजेस. लाइफस्टाइल इन्क्लूड्स द डेली रूटीन अँड टाइप ऑफ फूड. आता लाइफस्टाइल म्हणजे काय? आपली जीवन पद्धती जी आहे यामध्ये आपण डेली रूटीन कसं फॉलो करतो किंवा कोणत्या प्रकारचे अन्न पदार्थ घेतो. नाउ डेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग, गोईंग टू बेड लेट नाईट, फ्रिक्वेंट चेंजेस इन द मील टायमिंग, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, कन्झम्पशन ऑफ जंक फूड हॅव बीन इन्क्रीज्ड. सो अलीकडच्या दिवसामध्ये हे आपण पाहतोय अशा प्रकारच्या ज्या सवयी आहेत. सो उशिरा झोपणं, उशिरा उठणं, देन फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, कधीही वेळ न पाळता जेवण घेणं, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज न करणं, कन्झम्पशन ऑफ जंक फूड म्हणजे पिझ्झा किंवा अशा प्रकारचे अन्न पदार्थ आपण जास्त बाहेरचे खाद्यपदार्थ घेतो. ड्यू टू धिस सच पीपल्स आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. मग अशा केसेसमध्ये असे जे व्यक्ती आहेत हे नियमित आजारी पडतात, वारंवार आजारी पडतात. सो लाईफस्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. लाईफस्टाईल इज नथिंग बट डेली रुटीन अँड टाईप ऑफ फूड दॅट वी ईट. सो दीज आर सम बॅड हॅबिट्स इन शोन हिअर, दॅट इज लेट स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग, गोईंग टू द बेड लेट नाईट, फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, lack of physical exercise, consumption of junk food, they have such kinds of habits are increased, and due to this such people getting sick frequently. If a frequency of becoming sick is to be lowered, people should follow right lifestyle. जर आपल्याला कमीत कमी आजारी पडायचं असेल तर आपल्याला योग्य जीवन पद्धती अवलंबली पाहिजे की ज्यामध्ये काय म्हणलं पा, इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, राईट फूड, योग्य आहार घेणं गरजेचं आहे, योगासनास, प्राणायाम, फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक व्यायाम, योगासनं किंवा प्राणायाम सारखी गोष्टी करणं आवश्यक आहे. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. तर फिजिकल एक्सरसाइज करत असताना पण आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार, आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. प्राणायाम अँड योगासनास शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. इव्हन प्राणायाम किंवा योगासन जे आहेत ती जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करायची आहेत. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासनास विच आर अव्हेलेबल. अँड व्हॅक्सिनेशन इज द इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. सो लसीकरण, यामध्ये व्हॅक्सिन दिले जातात अगोदरपासून एखादा रोग न होण्यासाठी, याला व्हॅक्सिनेशन असं म्हटलं जातं. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. सो व्हॅक्सिनेशनचे जे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात याबद्दल तुम्ही चार्ट शेजार तुमच्या गावामध्ये जे प्रथम उपचार केंद्र आहे किंवा जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथून तुम्ही मिळवू शकता आणि याची माहिती घेऊ शकता. आता इथं आणखी एक माहिती दिलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. सो एक ही एक योजना किंवा हा एक प्रोग्रॅम आहे, स्कीम आहे की ज्याचं नाव प्रधानमंत्री जन औषधी योजना आहे. बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइसेस टू द सिटीजन्स. सो या योजनेअंतर्गत काय केलं जातं, जे चांगल्या क्वालिटीचे मेडिसिन्स आहेत हे कमी खर्चामध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. जन औषधी स्टोअर्स आहेत लॉन्च्ड फॉर धिस पर्पज. आणि यासाठी जन औषधी स्टोअर्स अशा प्रकारची दुकानं किंवा शॉप्स उपलब्ध करून दिलेले आहेत. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट जेनरिक मेडिसिन ऑन लार्ज स्केल, हाउएव्हर दोज मेडिसिन्स आर सोल्ड अंडर ब्रँड नेम विथ हाय प्राइसेस इन इंडिया. सो लक्षात घ्या, भारतामध्ये, भारतासारख्या देशामध्ये, आपण देशामध्ये जेनेरिक मेडिसिन जे आहेत हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केले जातात, बाहेरच्या देशांकडून आणले जातात, पण ते जे मेडिसिन्स आहेत हे ब्रँड नेमच्या नावाखाली कमी सॉरी जास्त किमतीमध्ये विकले जातात. इन अमेरिका 80% मेडिसिन्स आर युजर आर जेनेरिक. सो अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये 80% मेडिसिन जे आहेत ते जेनेरिक मेडिसिन्स आहेत. ड्यू टू धिस हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ मनी सेव्ड देअर. त्यामुळे खूप प्रमाणात तिथं पैसा वाचवला जातो, पण आपल्या इथे चुकीच्या प्रकारे जे जेनेरिक मेडिसिन्स आहेत हे जास्त किमतीमध्ये विकले जातात. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे. सो यू हॅव टू रिमेंबर सम ऑफ द डेज हियर. वर्ल्ड हेल्थ डे, ब्लड डोनेशन डे, हार्ट डे, वर्ल्ड डायबिटीज डे. आणि इथे एक माहिती दिली, अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ब्लड डोनेशन, रक्तदान. वन युनिट ऑफ ब्लड डोनेटेड बाय पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ 3 पर्सन्स ॲट अ टाइम.
एकदा तुम्ही ब्लड डोनेशन केलं की तीन लोकांच्या गरजा त्यामध्ये भागवल्या जाऊ शकतात, त्यांची त्यांची जी आवश्यकता आहे ती पूर्ण केली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल आरबीसीज, डब्ल्यूबीसीज अँड प्लेटलेट्स. सो आपल्या रक्तामध्ये जे घटक आहेत रेड ब्लड सेल्स किंवा व्हाईट ब्लड सेल्स किंवा प्लेटलेट्स, तर ह्या तीन गरजा ज्या रोगी व्यक्तीच्या त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. वन कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 पर्सन बाय डोनेटिंग ब्लड फॉर 4 टाइम्स इन अ इयर. सो आपण एका वर्षामध्ये 4 वेळा ब्लड डोनेशन करू शकतो. वी कॅन डोनेट ब्लड फॉर 4 टाइम्स. आणि एका वेळी आपण ब्लड जे डोनेट करतो ते 3 व्यक्तींना उपयोगी पडू शकतं. त्यामुळे आपण वर्षभरात 12 व्यक्तींचे जे आयुष्य आहे ते वाचवू शकतो. वी कॅन सेव्ह देअर लाईफ. सो रिमेंबर, ब्लड डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आणखी एक जाता जाता इथं आपण माहिती बघूया की सध्या जो कोरोनासारखा रोग आहे यामध्ये प्लाझ्मा प्लाझ्मा ट्रीटमेंट जी केली जाते. प्लाझ्मा हाही आपल्या रक्ताचा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्यामध्ये ज्या अँटीबॉडीज निर्माण झालेले आहेत इम्युनि सिस्टीमद्वारे, त्या रेडिली अवेलेबल असल्यामुळे ज्या रोगी व्यक्ती आहे त्यांना हा प्लाझ्मा दिल्यानंतर त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून आलेले आहे. सो हा युनिट जो आहे हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, काही मेडिकल टर्म्स आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काही चार्ट प्रिपरेशनची आवश्यकता आहे. सो या टॉपिक या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही लिंक देण्याचा प्रयत्न करेन की ज्यामध्ये रेडिली अवेलेबल चार्ट्स उपलब्ध असतील. सो यू कॅन डाउनलोड इट अँड यू कॅन प्रिपेअर युअर सेल्फ. सो थोडासा टॉपिक कॉम्प्लिकेटेड आहे मेडिकल टर्म्स असल्यामुळे. सो तुम्हाला त्या टर्म्स लक्षात घेणं गरजेचं आहे. यू कॅन यूज डिक्शनरी अँड कॅन रीड इट. आणि यामध्ये तुम्हाला पाठांतर असणं आवश्यक आहे, समजून पण घेऊ शकता पण पाठांतर तिथं गरजेचं आहे कारण काही टर्म्स ह्या तुमच्यासाठी पूर्णतः नवीन आहेत. तर हा युनिट इथं संपलेला आहे. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण टॉपिक नंबर 3 फोर्स अँड प्रेशर हा जो युनिट आहे हा सुरू करणार आहे. दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर 9th, 10th, and even 11th and 12th फिजिक्स. 9th, 10th सायन्समध्ये आणि 11th and 12th फिजिक्समध्ये फोर्स अँड प्रेशर याच्या काही बेसिक कन्सेप्ट आवश्यक आहेत. तर याचं बॅकग्राऊंड आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट इज फोर्स, व्हॉट इज प्रेशर, हाऊ कॅन वी मेजर फोर्स, हाऊ कॅन वी मेजर प्रेशर, व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड डिव्हायसेस बेस्ड ऑन दिस फोर्स अँड प्रेशर. सो वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू.